कामगार संघटना आयटक सीटू आणि कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांनी शुक्रवारी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन पुकारले. सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाविरोधात औरंगाबाद येथे आंदोलन पुकारण्यात आलं. या वर्षीच्या 7-8 जानेवारीला आपण 2 दिवसाचा संप मध्यवर्ती कामगार संघटनेनं केला आणि देशमुखचारी संघटित आणि असंघटित क्षेत्रातला संपवर गेलेला. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कामगार कायद्यात बदल करत 4 लेबर कोड बिल पैकी 2 बिल पारित केल्या. यामध्ये कामगारांचा प्रस्तावित वेतन विधेयक आणि स्वास्थ्य सुरक्षा विधेयकाचा समावेश आहे. मात्र कामगार संघटनांचा कल न घेता सरकारने हे बिल पारित केले असा आरोप संघटनांनी यावेळी केला. खाण्यामधून ते बाहेर पडत आहे आणि म्हणून या सर्व कामगार संघटना एकत्रित येऊन 2 तारखेला मागणी करतात की जे बिल प्रस्तावित बिल आहे, विशेषतः जे 4 कोडमध्ये ते विभाजन केलं आहे आणि जे सर्व कामगार कायदे बदलण्याच्या दृष्टीनं घाट घातलेला आहे आणि पार्लिमेंटमध्ये ते बिल येत आहे आणि ह्या बिलाला विरोध करण्यासाठी देशातला करोडो कामगार कर्मचारी आज रस्त्यावर उतरला आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे की हे बिलाच्या बाबतीमध्येच नव्हे तर ह्या कामगार कायद्याचे प्रस्तावित बिलामध्ये जे दुरुस्ती सुचवल्यात त्याच्या बाबतीमध्ये कामगार संघटनाची तुम्ही वाटाघाटी करा, चर्चा करा आणि त्याच्यानंतरच ते पद्धतीनं बिल पास करा. आणि या देशातल्या सार्वजनिक क्षेत्र म्हणजे या सरकारचं क्षेत्र आहे, त्याच्यावर जे गंडांतर येत आहे आणि खाजगी कंपन्याला, विशेषतः मल्टीनॅशनल कंपन्याला, कॉर्पोरेट हाऊसेसला ते हँडओव्हर करतायत, याचा निषेध करण्यासाठी आज या औरंगाबाद शहरातील सर्व कामगार संघटना एकत्रित आल्या. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.